नमस्कार, होळीच्या निमित्ताने मी अंजली धर्माधिकारी एक कविता आपल्याला ऐकवते आहे. कवितेचं नाव आहे जवायाची होळी. वराडी कविता आहे, आनंद घ्या. लग्नानंतर जवाई बापू पहिल्या शिमग्याले सासूरवाडीला गेले. बुराना मनो होळी आहे म्हणत रंगूनच एसटी स्टँडवर स्वागत झाले. बापू पाय रिक्षा ॲटो काहीच नाही काय गावात, पेटी सुटकेस काय मॅच उचला जवाई आला तावात. नवाडी बायको नवाडा गडी उचल म्हणे सायमानंद करकुर घोडी. डोसक्यावर तिच्या ठेवली त्यानं पेटी, त्याच्यावर ठेवली सुटकेस मोठी. दिले म्हणे भय मोर गावस्तू आहाय, मांगावून जावाई बापू थाटात चालत राय. नवाडी नवरी मायरासनी आली, गावातल्या लोकांनी विचारपूस केली. रस्त्यात कोणी बी वैखीचा भेटे कशी काय शालू रायतेस कोठे. शालूची तर झाली लय दमछाक, शालूची तर झाली लय दमछाक. मांगावून जावाई मिशा पे झाक, तेसनी कोणी विचारलं कवा येऊन राहिले. थो म्हणे लोकायले काऊन पाहिलं काय म्हणे पहिले. दाठ्यात आली लेख सारेच जमा झाले. सासरा म्हणे सासूले तुकडा पाणी आणणं वळाले. लेख आली घरात आणि जवाई बापू दरात. साऱ्या गावातल्या पोट्याची मग त्यांच्या माग वरात. सासरा म्हणे बापू कंदीसा निघाले. बापू म्हणे ते सोडा चोया तेल अंगाले. एसटीच्या धक्क्या धक्क्यानं अंग महा दुखलो. सासरा म्हणे शालीच्या डोसक्यावर दोन पेट्या देणं सोबलं. एखादी तर पेटी तुम्ही धराची होती, नाही घरी तर माहेरी तर कदर करायची होती. सायानं आणलं तेल चांगलं करून गरम, आणि म्हणे पालथे पसरा लाथीनच करतो तुम्हाले नरम. टाच बुडवे तेलात आणि घाशे जवायाची पाठ. थो म्हणे जगू द्या नाही तर इथे सासकरान म्हणे सपाट. पहिल्यानं आले बापू तर सेवा नाही कराव, देवाले तोंड दाखवा लागते ना, पाप कसे भराव. गरम गरम पाण्यानं त्याले घातलं नऊ. मग म्हणे चला जेवायले पुरणपोळी खाऊ. वडे अन पूर्णाचा झाकत झाला बेत. बापू म्हणे तुमच्या लेकीले तर काहीच नाही येत. गप्पा गोष्टी करून संध्याकाळ झाली आणि आवाराच्या बाहेर होई होती पेटली. नवा नवा जावाई साऱ्यालेच नवाई. एक म्हणे एकटेच आले काय, आले नाही का इवाई. जवायाच्या रागाले कायले खाचोता, नाही आला इवाई पण तो तर आला ना स्वतः. गाठी घातली गयात, त्याले लावला गुलाल, आणि जवाई आला रंगात, आणि त्यानं उडवली धमाल. सारे आईले म्हणे उद्या होई खेळाची, आमच्या सासरेबुवाले रंगवाची हिंमत आहे काय कोणाची. पायजा म्हणे मी त्याले उद्या कसा रंगवतो, येसान सकाळी मी आता जाऊन निसतो. सक्काय वक्काय गावाकडचे सारेच होते उठले, लोटे घेऊन नदीच्या शेताच्या काठावर होते बसले. जवाई म्हणे मले बी बाहेर जायचं आहे. सायाले म्हणे माया संग लोटा घेऊन चाल, तूच पकडून राय. मोकळे होऊन बापू घराकडे आले. रंग गुलाल पिचकारीनं साऱ्याले रंगवा लागले. सासूबाईचे गाल तर त्यानं कवास केले लाल. सासऱ्याच्या मिशा जशा कडब्याच्या तुशा. साईले म्हणे कालपासून पाहतो मले पाहून लास्त. साई बी आधी घरवाली आहे ना, कायले पळतो. इथिसास थांबून खेळ माया संग होई, इथिसास थांबून खेळ माया संग होई. बायको नाही दिसा लागली तर साई सई म्हणे. बरसात झाली रंगाची साऱ्यावर जोरदार. नवा जावाई झाला गावाले होई खेळाचा आधार. गावातल्या लोकायले लयच आली मजा, गावातल्या लोकायले लयच आली मजा. मग थे बी घराबाहेर होई खेळाले लागले बेजा. सायाचे दोस्त घरामोर जमले, थे चितवे बापूले एवढ्यातच दमले. बापू जरा तावातावानच बाहेर आला. सांगा म्हणे रंगवते पहिले कोणचा साला. सायाचे दोस्त तुम्ही मायबी सायेत झाले, तवापासून बापू गावजवाई झाले. समजाईन बापूले रंगारंग चोपडलं. रंग वारणी शेण जे जे सापडलं तेथे लेवडलं. चेहरा दिशे काया पांढरा फट्ट डोळे, चेहरा दिशे काया पांढरे फट्ट डोळे. सारे हसे त्याले बापू गोरा मोरा होय. थे बी पडलं कमी म्हणून साईच्या आल्या सख्या, थे बी पडलं कमी म्हणून साईच्या आल्या सख्या. बाहेर काढा जवळले म्हणून दे कान पिसक्या. साऱ्या जणी जशा काही माशावानी झोमल्या. बुरानं मानव होली व्हायच्या देत मधून मधून बोमल्या. शालू मालू कांता बेबी बाली जमल्या बाहेर. बुडा म्हणे जवळले तर जोरातच झाला आईर. समजाईन राजे अशी होई खेळली, ज्याले त्याले वाटे माईच होई होय काय पहिली. रंगाच्या रंगाईत दिसा गेली लुंबून. रातच्याले सायाच्या म्हणे शिंकसा निंगन. पोट्ट्याची तवा गँग जमा झाली. कोणी आणे खंबा कोणी अद्धा कोणी आणे पावली. रातीच्या वक्ताले अशी निशा केली, दिसाचे 12 वाजले तरी धुंदीच नाही गेली. डोळे चोळत जवाई आणि पोट्टे सारे उठले. बैठकीतला ताल पाहून तर चिमटेच काढा लागले. यायनं पिऊन ठेवलेल्या बाटल्यातली थोडी थोडी बुडाबुडी प्रेमानं चाखत होते ना गोडी. बापू आणि पोट्टे म्हणे काय झालं तुम्हाला,
बुढ़ी मने स्वतःच होई खेळायला शिकवलं ना आम्हाले, याच्यापुढे साऱ्यानेच प्रेमाने केले जेवण, आपल्या गावाकडे निघाले शालू अन पावन। सारे म्हणे बापूले आता भेट कधी होईन, थो म्हणे राजे आता पुढच्या होईलच येईन ना, पुढच्या होईलच येईन।